हेलो नांदेड़ न्यूज में आप सभी का स्वागत है। चलिए जानते हैं आज की खबर। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर जरूर कीजिए। बोला सभापति महोदया, एक अतिशय गंभीर घटना 7 मार्च रोजी नांदेड़ इथे झालेली आहे। अमरान अब्दुल कादर तांबोली हा लॉ सेकंड इयरचा विद्यार्थी जोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करते, त्याची लिंचिंग करण्यात आलेली आहे, मॉब लिंचिंग करण्यात आलेली आहे, त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। कधी घटना? 7 मार्च दुपारी 2:30 बजरंग नगर नांदेड इथे त्याच्यावर मारहाण करण्यात आलेली आहे। ही अतिशय गंभीर घटना आहे। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे शासनाला की 2017 मध्ये सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स दिलेले आहे की लिंचिंग बद्दल कशा पद्धतीने कारवाई करायची, ते कारवाई करण्याबाबत शासनाने या सभागृहात माहिती द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे। ठीक आहे, सन्माय भाई जगताप, आता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वरती कसं आपण म्हणजे मागताय, काय हाच आहे का? पण माझी काय एपा, मला आता तुम्हाला देते मी बोलायला, पण माझी सगळ्या सभागृहाला विनंती अशी आहे की जो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असतो, तुम्ही 2 तास आपण सभागृहात आहोत, एका छोट्या कागदावर लिहून कळवा ना की आमचा असा असा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे। 5, 6, 7, 8, 9 सभासद उभे राहतात आणि लेटेस्ट कलेक्शन मेन्स वेअर बिहाइंड पहनावा ड्रेसेस वर्कशॉप रोड श्रीनगर नांदेड, अ बेस्ट कलेक्शन फॉर रेडीमेड मेन्स वेअर। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर जरूर कीजिए।